बिग मॅच बिग लढत आजच्या दिवसातील ट्वेस्टमॅन पाठवून द्यायचे दोन्ही संघाच्या कर्णधाराने. लक्ष असू द्या, पहिला चेंडू टाकताच आपला बारावा खेळाडू जो आहे इथे कॉमेंटरी बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. गोरसे संघाचा कर्णधार आपल्या लक्षात असू द्या. वेलकम जयेश म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग कारवली संघाचं देखील इथे आगमन झालं आहे, हार्दिक स्वागत आहे आपलं. त्यांना देखील आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आजच्या दिवसामध्ये खूप मोठा गड आहे आज देखील, तब्बल 12 संघांना टॉप संघ आहेत पहिल्या दिवसामध्ये. सर्व संघाला सूचना असेल आपण वेळेच्या आपते सहकार्य करायचं आहे, नक्कीच वेळ खूप महत्वाची आहे. संदेश अगदी बरोबर, आम्ही प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही थांबू शकतो, मात्र वेल जी आहे ज्याचा तो सूर्यनारायण जो आहे जाण्याचा जो इशारा असतो नेहमी 5:45 नेहमी जात असतो. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे मान्यश्री नीलम नाईक साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेल दादाने की आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम वंदे मारुती काल्लेर यांच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच चषक 2019 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करतोय संदीप पाटील यांना की आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर कालेर गावचे जावई आहेत विश्वास पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान देखील केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. खरंच आपला परफॉर्मन्स देखील खूप चांगला झाला, मॅन ऑफ द मॅच देखील पटकवली आपण आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आणि सन्मान. आणि व्यासपीठावर जॉईन होत आहेत खरंच नीलम नाईक, जोपर्यंत आमच्यामध्ये आहेत निश्चित चांगला क्रिकेट आपल्याला भिवंडीमध्ये नेहमी पाहायला मिळेल. त्याच्या माध्यमातून अतिशय चांगला जो आश्वासन आहे आमचं ते आतापर्यंत जिवंत आहे, कारण की त्यांचं काम खूप मोठं आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये आणि चांगले कबड्डीचे चांगले जाणकार देखील आहेत. मॅच स्टार्ट होते, ऐकूया आपण शशिकांत म्हात्रे दादांना. धन्यवाद संदेश. पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू बिरकावून दिला, चेंडूला लॉंगांच्या दिशेने बघायचं आहे आणि पहिल्या चेंडूवर पहिलाच फलंदाज बाद. काजल स्पोर्ट्स पूर्ण या संघाला पहिलाच हादरा. क्या बात आहे, पहिल्या चेंडूवर पहिला विकेट, विकेट टेकर गोलंदाज आणि सूरज केने एक चांगली सुरुवात करतोय. मित्रांनो नेक्स्ट मॅच बिग मॅच पाहायला मिळेल, दुसऱ्या फेरीतील हा सामना असणार आहे. एका बाजूला स्वामी समर्थ सोनालय आहे, दुसऱ्या बाजूला आम्ही स्पर्श सावंदे, दोन्ही संघ कर्णधार. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आपण, यानंतर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. नक्की दुसऱ्या फेरीतला सामना ह्या सामन्यानंतर होणार आहे. सावंदे व सोनालय या दोन संघामधील पहिल्या चेंडूवर एक मोठी सफलता मिळवून देतोय. प्रतीक हा एक मोठा फलंदाज या ठिकाणी जलची चिरपण बाद आणि हा एक दुसऱ्या चेंडूवर फलंदाज त्रिफळा चित बाद. त्या बात अतिशय सुंदर सुरुवात करून दिलेली आहे सूर्यजाने, संघाचा विकेट टेकर गोलंदाज आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाज इथे पाहायला मिळते सूरज केनियाजी. नक्की सूरज मात्र सूरज प्रमाणे चमकतो या ठिकाणी, ज्याचं नाव आहे तशाच प्रकारचं काम देखील करतोय. आणि सूरज केने हा एक या ग्रामीण किंवा सिटी क्रिकेटमध्ये एक खूप मोठं नाव आहे. अगदी बरोबर शशिकांत म्हात्रे, नेजे तर त्याचं नाव ठाणा रायगडचा जो सामना असतो त्याच्यामध्ये त्याचं देखील नाव ठाण्याच्या जी टीम आहे ठाण्याच्या टीम मध्ये त्याचं नाव नेहमी घेतला जात आहे. आणि भिवंडी तालुक्याचा विचार केला तर ऑलराऊंडर भिवंडीचा नंबर रँक 1 वर आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी इथे पाहायला मिळते सूरजच्या माध्यमातून. सूरज हॅट्रिक आता मात्र बघायचं, हॅट्रिक बॉल आता, षटकरांची हॅट्रिक झालेली आहे, चौकरांची हॅट्रिक आता पण झालेली नाहीये, पण विकेटची हॅट्रिक झाली नाही. पण लागोपाठ दोन फलंदाज बाद केल्यानंतर ऑन हॅट्रिक सूरज केने. नवीन फलंदाज येतोय राहुल भावेश आणि राहुल पाहूया पहिली हॅट्रिक इथे कंप्लीट करेल का सूरज. शून्यांवर दोन फलंदाज बाद झालेले, अजूनही संघाचा धाव फलक या ठिकाणी पुढे गेलेला नाहीये.
अगदी बरोबर फलंदाजाला सिंगल किंवा मनपसंद फटका खेळून एक धाव कंप्लीट करावी लागेल, धाव येणं गरजेचं आहे. पण एक काय या ठिकाणी संदेश, गोरसई गावचं एक क्रिकेट आहे तो मात्र एक हाय क्वालिटीचं क्रिकेट झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटर गोरसई गावमध्ये, त्याच्यामध्ये भावेश पवार याचं नाव आवर्जून घेतलं जाईल. अप्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडू, लटकट करण्याचा प्रयत्न केला होता, पूर्णपणे बीट झाला होता फलंदाज. बाकी काम यशस्वी, चोख बजावतोय निधाव चेंडू. अगदी बरोबर शशिकांत म्हात्रेने सांगितलं की हाय क्वालिटीचा हा क्रिकेट झाला आहे गोरसई गावाचा. मग भिवंडीचं देखील तितकंच नाव केलं आहे सूरज केने आणि भावेश पवार याने. स्टेप मध्ये थोडीशी रनअप मध्ये चूक होत आहे, इथे डेडबॉलचा इशारा करतात पंच परेश महाजन सर. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते. लागोपाठ दोन चेंडूवर दोन फलंदाज बाद, तिसरा चेंडू निर्धाव. मारण्याचा प्रयत्न केला होता, साफ बीट होतोय फलंदाज. बाकी का मॅस्टरचे चौक बजावतोय. काय वाटतं संदेश, या अगोदरच्या सामन्यात सुद्धा अशाच प्रकारची गोलंदाज झाली होती, पाच चेंडू बीट झाले होते आणि शेवटच्या चेंडूवर चौकार गेला होता शशिकांत म्हात्रे. फलंदाजची राहण्याची पद्धत बघ, आगळी वेगळी शैलीने फलंदाज चेंडूची वाट बघत आहे. सन्मान दिला होता, गतीपुढे नतमस्तक झाला होता फलंदाज, बघितलं होता आपण. केवळ पुश केला होता हलक्याशा हातनं, बॅट केवळ या ठिकाणी ठेवली होती, सुरक्षा केली होती स्वतःची. एक धाव पूर्ण करतोय, एखाद्याने स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतोय. अगदी बरोबर ऑनसाइड क्षेत्रामध्ये टर्न केला होता बॅटनं, चेंडू लाभून बघितला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय. उत्कृष्ट गोलंदाजी, एक तेज तरार मारा, आगळी वेगळी शैली गोलंदाजाची आणि त्या शैली पुढे क्या किंवा त्या गतीपुढे सर्व फलंदाज अतबल झाले होते आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे केवळ एक, बाद झालेले फलंदाज दोन. अतिशय चांगली सुरुवात पाहायला मिळते, फक्त आणि फक्त धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. तिथे एक धाव आणि दोन विकेट त्या सूरज केने याने गुस्टार्ट गोरसई संघासाठी चांगली सुरुवात करून दिली. आणि असं म्हटलं जाते शशिकांत म्हात्रे की जर चांगली सुरुवात झाली तर शेवट देखील गोर होत असतो, मात्र इथे अजूनही तीन षटकाचा खेळ आहे. इथे पूर्ण संघाला इथे वापसी करावी लागेल, 40 ते 45 धावांचं लक्ष ठेवावं लागेल गोरसई संघासमोर. येस, गोरसई संघाचा विचार केला तर मित्रांनो अव्वल स्थानी आहे गोरसई हा संघ. देखील टॉप 10 विचार केला तर पहिल्या 5 मध्ये हाही संघ मोडतो. पण अशा संघासमोर जेव्हा फलंदाजी होते तेव्हा नक्कीच चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल काजस्फोट पूर्ण संघाला. पॉवर प्लेच्या षटकाच्या हाताने केले होते, अतिशय लिलियारित्या पार पाडतोय केणे, सूरज केणे हा गोलंदाज. केवळ एक धाव खर्च केलेला आहे आणि दोन फलंदाज बाद करतोय. नवीन गोलंदाज येतोय मयूर. राहुल ऑन स्ट्राईक, राईट आर्म होरचा मारा करतो, बघायचंय. बिरकावून दिल्या चेंडूला मिडाऊनच्या दिशेने, एक धाव पूर्ण करतायत फलंदाज. एक धाव आणि फलंदाजची खरोखर वेगळ्या प्रकारची शैली आहे, असं वाटतं की रिलॅक्स मध्ये उभा आहे फलंदाज. गोलंदाज त्याच्यामध्ये संभ्रमात पडला होता याच्या अगोदर सूरज केने देखील. पण अशी शैली कधी कधी महागात पडते संदेश, कारण जेव्हा तेज गती गोलंदाज असतो तेव्हा तो चेंडू निघून जातो आणि बॅट उशिरा फिरते, अशा वेळेला आपल्याला धोकादायक प्रकारची. परंतु त्याची आता या ठिकाणी प्रॅक्टिस आहे, सराव आहे, त्याप्रमाणे फलंदाजी करतोय फलंदाज राहुल. गोलंदाज तयार मयूर, भावेश ऑन स्ट्राईक. अखूट टप्प्याचा चेंडू फेकला होता, बघायचं काय झालंय. बॅटची एज घेतली होती आणि याच बरोबर भावेशाची खेळी संपुष्टात. काय वाटतंय बा संदेश, लो स्कोरिंगचा सामना बघायला मिळते की काय असं वाटतंय? कारण अतिशय स्लो आणि अशीच खराब सुरुवात बघायला मिळते काजलस्फोट पूर्ण या संघाची. या अगोदर देखील या मागच्या वर्षी देखील या ठिकाणी चांगला खेळ केला होता काजलस्फोट पूर्ण या संघानं. त्याच्यामध्ये आकाश या फलंदाजा चांगली फलंदाजी केली होती.
पण तशा प्रकारचं सातत्य मात्र या ठिकाणी राखता आलेलं नाहीये. दोन्ही गोलंदाजांसमोर हतबल झालेले आहेत सर्व फलंदाज. एक चांगली गोलंदाजी साकारताना गोरसे या संघ. फलकावर धावा आहेत केवळ दोन आणि फलंदाज बाद झालेले आहेत ते तीन. आता मात्र पुण्या दराची लिडिंग एज घेतली होती. बघायचं धावची चरपाने फलंदाज पुन्हा बाद. अतिशय खराब खेळ पूर्णा संघाचे. त्याहूनही अधिक अतिशय 30% तरार मारा बघायला मिळतो गोरसई संघाचा. ज्या प्रकारचं नाव आहे त्या प्रकारचा खेळ, त्या प्रकारची गोलंदाजी बघायला मिळते गोरसई संघाची. आणि जय बजरंग गोरसई अतिशय नावाजलेला संघ आहे आणि अशा संघासमोर सपशेल या ठिकाणी खराब खेळ बघायला मिळतोय किंवा सपशेल नांगी टेकलेला खेळ बघायला मिळतोय तो काजल स्फोट पूर्णा संघाचा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि अशा वेळी दोन फलंदाज बाद देखील झालेले आहेत आणि फलकावर धावा केवळ आहेत दोन धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खोदून काढतो, चेंडू जातो लांगोनच्या दिशेने. एक धाव पूर्ण केलेली आहे. डीपला क्षेत्ररक्षण होतोय. दरम्यान एक धाव. एक लो स्कोरिंगचा सामना या ठिकाणी बघायला मिळते की काय असं वाटतंय. धावा झालेल्या आहेत धाव फलकावर तीन. दुसऱ्या षटकाचा खेळ आणि चांगली गोलंदाजी करतोय मयूर. वेलकम आगमन झालं आहे या स्पर्धेला भेट देण्यासाठी. रवींद्र पाटील साहेबांचं आगमन झालं आहे. समाजसेवक हार्दिक स्वागत आहे. वेलकम मयूर राईट आर्म फास्ट. आता मात्र एक उचली दिलेला चेंडू होता बघितला होता, आपटून टाकला होता चेंडू. एक अनपेक्षित उचली दिली होती. धावसंख्या स्थिर आहे तीन. आता मात्र या ठिकाणी खूप अपुरे पडताना दिसत आहे दोन्ही या ठिकाणी पूर्ण संघाचे सर्व फलंदाज. चांगला चेंडू त्या बॉक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावण्याचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतो. उशिरा चेंडू येतो आणि दोन धावा देखील सहज पूर्ण केल्या जातात. पंचाकडून एक बाईचा इशारा येतोय. अतिरिक्त धावीची भर पडते. धावा फलकावर झालेले आहेत केवळ पाच आणि दोन षटकाचा खेळ समाप्त होतोय. आणि दोन षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर काजल स्पोर्ट पूर्ण संघाची धावसंख्या चार बाद पाच. उर्वरित दोन षटकामध्ये काय घडते काय बिघडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत माझे सहकारी समालोचक संदेश पाटील. खराब सुरुवात बघायला मिळते संदेश. धन्यवाद शशिकांत मात्रे. गोलंदाजी मध्ये परिवर्तन कपिल केने होते साइड आर्म गोलंदाजी. इथे मात्र वेगवान गतीचा चेंडू होता. ऑफस्टंपच्या जवळजवळ बाहेर चेंडू होता. बीट झाला होता फलंदाज. यष्टीरक्षक बीट होतोय. मात्र इथे धावा आहेत. फक्त एक धाव मिळेल आणि पंचावन्न व्हाईटचा इशारा. दोन धावा मिळतीलच इथे. संघाजी कारण की धावा फक्त आणि फक्त धाव फलकावर झालेल्या आहेत. सात आणि विकेटचा विचार केला तर चार विकेट तब्बल पडलेल्या आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर मयूर पाटील सांगत आहेत की पाच विकेट तब्बल पडलेल्या आहेत. धावा बनवणं खूप कठीण केलं आहे इथे गोरसई संघाने पूर्ण संघाला. नवीन फलंदाज सागर येते.
या स्पर्धेमध्ये संपूर्ण जे मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज ज्या आहेत सुंदर अशा ट्रॉफीज स्पॉन्सर केलेल्या आहेत उल्हास मारुती पाटील तत्व प्रसाद उल्हास पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. इथे मात्र बघितलं आपण आवत तसं बॅटवर आलेलं नाही चेंडू. बाईचा इशारा करतायत परेश महाजन सर. एक्स्ट्राची मदत धावसंख्या 8 धावा धावपळ करू दे. प्रसाद बेअर शॉपचे मालक आहेत बनेश्री उल्हास मारुती पाटील आणि प्रसाद उल्हास पाटील यांच्याकडूनच या मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे सुंदर अशी ट्रॉफी प्रत्येक खेळाडूला हवं असणारी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. ते यावेळेस बघितलं ऑफस्टंपच्या चेंडूला ऑनसाइड क्षेत्रामध्ये लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळून काढला आहे. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. फक्त एकच धाव मिळेल. पूर्णपणे चार्जेस झाले आहे ते गोरसई संघ. ज्या प्रकारची गोलंदाजी होते त्याच प्रकारचा क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. 100% कमिटमेंट देताना गोरसई संघ. कपिल यावेळेस पुन्हा एकदा खेळून काढण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका होता. सेपलाईन मध्ये चेंडू बॉम्ब झाला होता. इथे मात्र खूप दुरून क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत इथे एक धाव कम्प्लीट केली जाईल. लाटेलिकास सुरू आहे ट्रिपल एच च्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आणि डीएन केबलच्या माध्यमातून. इथे सुरू आहे चॅनल क्रमांक 7888 याच्या माध्यमातून. यावेळेस ऑफस्टंप चेंडू आणि बॅटची इनर एज लागून सरेष्टकाच्या हातामध्ये. बाद होते फलंदाज. सहावा विकेट पूर्ण संघाचा पडतो इथे. माध्यमातून न्यू मॅचमॅन येते सागर येते कपिल. यावेळेस चुकीची लेंथ आहे. इथे लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. पंच परेश महाजन सर यांच्याकडून व्हाईट सेशन येतोय. एक्स्ट्राची मदत आणि एक धाव देखील पूर्ण केली जाते. दोन धावा मिळतात. इथे धावा झाले धाव पलकावर 12 धावा. नेक्स्ट मॅच स्वामी समर्थ सोनाले आणि आम्ही स्पोर्ट्स सावंदे दोन्ही संघाकरांना टॉस बॉक्स मध्ये जायचा आहे. कारण की इथे तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. कपिल राऊंड द विकेट. यावेळेस बॅटच्या मधोमध चेंडू आला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे सूरज. एक धाव कम्प्लीट दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. डेंजरकडे थ्रो जातोय मात्र इथे रनआउट होतोय फलंदाज यज्ञेश. हा फलंदाज बाद होतोय. केलं जाते आरेश केनेच्या माध्यमातून आणि इथे विकेट सातवा विकेट तब्बल पडला आहे. इथे व्यासपीठावर जाऊया आपण. स्वागत आणि सन्मान करूया. मानश्री रवींद्र पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करतोय शैलेश मात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचंय. उपस्थित मान्यवर कक्षामध्ये रवींद्र पाटील दादा उपस्थित आहेत. या मॅचचा आनंद घेण्यासाठी या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर केला जात आहे मान्यवरांचं. त्याचबरोबर उपस्थित मान्यवर कक्षामध्ये भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष मानश्री नीलम दादा नाईक यांचे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान. शैलेश मात्रे आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान दादांचं करायचं आहे या स्पर्धेला भेट देण्यासाठी. आणि आपला संघ देखील इथं ऍक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. जय बजरंग कारोली संघ
दादांचं स्वागत आणि सन्मान. बॅक टू नाव क्रिकेट कडे बोलूया आपण. षटक कंप्लीट झाले आहेत, इथे 3 धावा झाल्या आहेत धावपलकावर. आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 13 धावा. तशी दिखट इथे परिस्थिती पाहायला मिळते. पूर्ण संघाची धावा बनवण्यासाठी इथे संघर्ष करावा लागला आहे इथे पूर्ण संघाला. चांगली गोलंदाजी गोडसे संघाची पाहायला मिळते इथे. अतिशय खराब फलंदाजी बघायला मिळते या ठिकाणी. पूर्ण संघाची संदेश ज्या प्रकारचा विचार केला होता की चांगली फलंदाजी बघायला मिळते की काय, पण तसं काही झालेलं. पण हातबल झाले या ठिकाणी गोलंदाजांसमोर आणि उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी साकारली तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत. पहिला गोलंदाज सुरेश केणे याने केवळ 1 धाव दिली होती, त्याच्यानंतर मयूरनं 2 धावा दिल्या होत्या, त्यानंतर कपिल याने 6 धावा दिलेल्या आहेत. अशा फलकावर धावा झालेल्या आहेत त्या किती रे 13. पंकज भोईर येते गोलंदाजीसाठी. शेवटचा षटक स्लॉगरचा षटक आहे. इथून 10 ते 15 धावा जरी आल्या तर चांगली धावसंख्या होऊ शकते. गोलंदाज पंकज मुंडरा एंड कडून पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर खेळण्यासाठी सज्ज असेल फलंदाज खेळपट्टीवर सागर. या विस बघितलं आपण, जायचं तो ऑन साईडला, चेंडू ऑफ साईडला जातोय. स्वतः गोलंदाज चेंडूला फील करतो. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होत आहे. एका धावने धाव संख्या होते धावपलकावर 14 धावा 14 रन. खूप विकेट पडल्या आहेत इथे, तब्बल 7 विकेट पडलेल्या आहेत पूर्ण संघाचे. स्ट्रगलिंग करत आहे संघ. यावीस खाली क्षेत्र आहे, आउटफुल देखील दमदार. मिळती 4 धावा पूर्ण संघाला चिरू सीमेच्या बाहेर. संघाचे एक अतिशय लाडके समर्थक आहेत महेश म्हात्रे यांचं आगमन झालं आहे व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम पंकज. यावेळेस पुन्हा एकदा मात्र चेंडू आपण पाहतोय, एसटीएनच्या वरतून चेंडू गेला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव संख्या होते धावपलकावर 18 धावा. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत आहे फलंदाज प्रणय. कारण मोठ्या फटक्यांची आवश्यकता देखील आहे. यावेळेस बॉम्बसर चेंडू टाकला आहे इथे गोलंदाजाने आणि एक बॉम्बसर टाकला आहे असं स्क्वेअर लेगचे बंच देखील दर्शवताना आपल्याला. फक्त आणि फक्त 18 धावा धावपलकावर. असं वाटतं की लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल. स्वामी समर्थ सोनाले आणि आम्ही स्पोर्ट्स सावंदे बिग मॅच यानंतर. यावेळेस इथे पंचांकडून व्हाईटचा इशारा येते. एक्स्ट्राची मदत होत आहे इथे पूर्ण संघाला. धाव संख्या होते धाव पलकावर 19 धावा. सावंदे व स्वामी समर्थ सोनाले दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना सुरू होणार आहे सावंदे वर्सेस सोनाले या दोन संघामधील. विक फाईट पाहायला मिळेल यानंतर. पंकज यावेळेस पुन्हा एकदा आपण बघितला निर्धाव चेंडूची समाप्ती होते. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक. धावा बनवण्यासाठी थोडस दिक्कत परिस्थिती इथे पाहायला मिळते. फक्त 6 धावा दिलेत गोलंदाज पंकजने. यावेळेस बॅटच्या मधोमध आहे आणि चेंडू जाईल देखील सीमेच्या बाहेर. मिळती 6 धावा पूर्ण संघाला आणि षटक देखील इथे कंप्लीट झाले आहेत. धावा झाला आहे धावपलकावर 25 आणि 26 धावांचा एक छोटासा आव्हान इथे ठेवला आहे गोडसे संघासमोर. आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. आमचे परम मित्र शशिकांत म्हात्रे दोन्ही संघाचे कर्णधार स्वामी समर्थ सोनाले आणि आम्ही स्पोर्ट सावंदे दोन्ही संघाचे कर्णधार आहे टॉस बॉक्स मध्ये. मान्यवर उपस्थित आहेत रवींद्र पाटील समाजसेवक यांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस आपण करायचा आहे. हॅलो आमचे मित्र शशिकांत म्हात्रे आहे टॉस बॉक्स मध्ये. ओ टू टॉस बॉक्स. धन्यवाद संदेश.
तर मित्रांनो दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना सुरू होत आहे सावंदे वर्सेस सोनाल या दोन बलाढ्य संघामधील. दोन्ही संघाचे संघनायक माझ्यासोबत तयारीत आहेत. आपण हे टॉस बॉक्स बघू शकताय, टॉस बघू शकताय. सरपंच उपसरपंच अशक एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला मंत्र्यामर्ती काल्हेर यांचा लोबो आहे. प्रथमतः या ठिकाणी स्वामी समर्थ सोनाले हा संघ या ठिकाणी टॉस हे करतोय. मी या ठिकाणी मान्यवर आमचे उपस्थित झालेले आहेत, मी त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे टॉस करायचं आहे. सरपंच उपसरपंच आणि टॉस पडलेला आहे. बंद्र्यामर्ती काल्हेर यांचा लोबो या ठिकाणी येतोय आणि विजय ठरतोय तो सावंदे हा संघ. आम्ही स्पोर्ट्स सावंदे हा संघ, धन्यवाद. आपला खूप खूप आभार मान्यवर. आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर धावतोय एक मिनिटामध्ये आपण या ठिकाणी घेऊया. दुसऱ्या फेरीतला सामना आहे त्या ठिकाणी. आपण शेवटच्या षटकामध्ये 23 धावा असताना एक सामना चांगल्या प्रकारे रंगतदार अवस्थेमध्ये असताना आपण सामना जिंकलेला आहे. 4 षटकांचा सामना आहे या ठिकाणी. नाणेफेक नाणेफेक जिंकल्यानंतर कोणता निर्णय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण. नक्की क्षेत्ररक्षण आहे. या अगोदर सुद्धा आपण क्षेत्ररक्षण स्वीकारला होता. फुलटॉस चेंडू आहे. प्रथमच या ठिकाणी बंद्र्यामर्ती काल्हेर या संघानं या ठिकाणी फुलटॉस चेंडूचा वापर केलेला आहे. ह्या चेंडूविषयी खेळताना आपल्याला कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतं, खूप रन होत आहेत, मजा येते खेळायला. फुलटॉस चेंडूचा वापर करताना असे कोणते गोलंदाज आहेत की जो समोरील संघ आहे स्वामी समर्थ संघ त्या संघाने खूप मोठ्या धावा पटकावल्या होत्या, अशा संघासमोर संघाला रोखण्यासाठी कोणते गोलंदाज या ठिकाणी वापराल? विशू आहे, अक्षय आहे, दिनेश आहे, मी स्वतः आहे. किती धावापर्यंत या ठिकाणी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? 40-45 पर्यंत. धन्यवाद. आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. नाणेफेक झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करायची आहे. समोरच्या संघनायकांसाठी 40-45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा. 4 षटकांचा सामना आहे. फुलटॉस चेंडू प्रथमच वापरलेला, त्याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे? खूप चांगला चेंडू आहे आणि बॅटवर पण मस्त येतो, खूप रन्स होतात. फुलटॉस चेंडूचा विषय आणि या ठिकाणी फलंदाजीसाठी खूप चांगल्या प्रकारे वापर केला जातोय. अशा वेळी दुसऱ्या फेरीचा सामना आहे, खूप महत्वाचा सामना आहे. यावेळीच तुम्हाला धावा करायच्या आहेत भरपूर, कारण जे फलंदाज आहेत तुमचे ते कोणते फलंदाज आहेत की त्यांच्याकडून तुम्हाला जास्त अपेक्षा असणार? सतीश आहे, संदीप आहे, प्लस मी भावेश. धन्यवाद दोन्ही संघांचे, खूप खूप आभार. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही स्पोर्ट सावंदे या संघ नाणेफेक जिंकल्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी आमंत्रित केले ते सोनाले संघाला. चालू सामन्याचं धावते विवरण करण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे परम मित्र संदेश पाटील. धन्यवाद. मॅच स्टार्ट होते. पहिलं पॉवर प्लेच चेंडू इथे बघितला. इनफील्डच्या वरतून टिपिकल क्लासिकल चौकार पेश करताना सूरज केने संगीत ऐकायला मजा येतोय आणि क्लासिकल बॅटिंग इथे बघायला मजा येतोय. इथे धावा झाले, धाव बलकावर 4. एक चांगली सुरुवात सूरज याची आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज भावेश पुन्हा एकदा मंद्रमारुती एंड कडून आणि समोर पुन्हा एकदा खेळण्यासाठी सूरज असेल. इनफील्डच्या बाहेर 2 खेळाडू आहेत, बाकी सर्व टटिया सर्कल मध्ये. लो स्कोरिंगचा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा इनफील्डच्या वरतून कबर पॉइंट क्षेत्राच्या बाहेर जाणारा दणदणीत चौकार सूरज किनेच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. गुरसिस संघाजी ज्या प्रकारचा क्रिकेट आहे गुरसिस संघाकडे त्याच प्रकारची इथे सुरुवात देखील पाहायला मिळाले. नक्कीच लो स्कोरिंगचा सामना आहे आणि ज्या प्रकारची सुरुवात व्हायला हवी, गोरसे संघाचं नाव खूप मोठं आहे आणि त्या प्रकारची सुरुवात फलंदाज करताना पाहूया. हॅट्रिक वर आहे. या 20 कोल्हा टप्प्याचा चेंडू होता आणि इथे पुन्हा एकदा होईल पेश तिसरा चौकार म्हणजे पहिली हॅट्रिक या स्पर्धेची पूर्ण करतोय सूरज केने. मॅन फ्रॉम गोरसाई, बिग स्टार्ट गोरसे संघाजी. म्हणेल फलंदाज सूरज याचा जवळजवळ मिडल स्टंपवर चेंडू होता, पाय देखील मिडल स्टंपवर होता. जर डॉट झाला असता तर जावा लागला असता, मात्र बॅटवर चेंडू आला आणि मिळाले 4 धावा.
यावेळेस थोडीशी चुकी केली गोलंदाजाने, इथे वाईट धाव खर्च केला, बॉम्बसर चेंडू टाकला होता एष्टाची मध्ये, धाव संख्या फलकावर होते 13 धावा आणि इथून फक्त अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल, म्हणजे अर्धा पल्ला जो आहे इथे पूर्ण केला आहे सूरज केनेने। गोलंदाज भावेश पॉवर प्लेच षटक सुरू आहे, राईट आर्म ओवर द विकेट, समोर पुन्हा एकदा खेळण्यासाठी सूरज सज्ज असेल। थोडस स्टेप मध्ये चुकी होत आहे गोलंदाजाच्या, डेड बॉलचा इशारा करतायत पंच। पण एक आहे संदेश, ज्या प्रकारे सामने उशीर झालेले आहेत पण ह्या सामन्याने बराचसा टाइम आपल्याला बराचसा टाइम वाचवलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। क्रिकेट आहे, काही होऊ शकतो, शशिकांत म्हात्रे दादा ऑलआउट देखील होऊ शकतो। यावेळेस एम एस धोनीच्या अंदाजामध्ये खेळून काढला आहे चेंडूला, मिडॉनवर लॉंगॉनवरून शतरक्षक पोचेपर्यंत एक धाव कम्प्लीट होत आहे, कोणाला लाईटली घेऊ शकत नाहीये शशिकांत म्हात्रे, आपण इतक्या वर्षापासून क्रिकेट बघत आहे आपण। नक्कीच क्रिकेट हा अनिश्चितचा खेल आहे तशा प्रकारचा आपण बोलू शकतो, पण धावांचा जो पाटलाक आहे त्या प्रकारचा जर पाटला बघितला तर नक्कीच ते म्हणायला काही हरकत नाही। सहमत आहे या बातशी, कारण की विचार केला तर 26 धावांचं लक्ष आणि धावा झाले, धाव बलका बरा 14। यावेळेस अवतसा इथे मात्र जावं लागेल आरेश केने याला डगआउट मध्ये, पहिला विकेट गोरसई संघाचा हरेश केने बाद होतोय 0 वर। ऐकूया डीजे पंचाचं लक्ष खूप होता बघितलं, बॅट जी आहे खेळपट्टीला स्पर्श झाली होती म्हणूनच आवाज आला होता, चेंडू पायान बर्श इथे बघितला आपण रिप्ले मध्ये। हरेश केने निराश होऊ नको मित्रा, मॅच थोडीशी मागे घे, पुन्हा एकदा रिप्ले बघ, निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल चांगला डिसिजन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं परेश महाजन यांच्या माध्यमातून। बॅट जी आहे ती खेळपट्टी आहे त्याला स्पर्श झाली होती आणि आवाज आला होता, योग्य डिसिजन परेश महाजन याच्या माध्यमातून की चांगला डिसिजन आहे। आपण बघितलं होतं पायण्यावर चेंडू आदळला होता असं वाटलं होतं की चेंडू बॅटला लागतो की आहे, पण बॅट या ठिकाणी पिचवर आदळली होती जर बघितलं आपण, मैदानालगत बॅट घसरली होती अगदी बरोबर। नवीन फलंदाज येतोय ग्राउंड मध्ये कपिल केने संघाचा कर्णधार भावेश, यावेळेस बॅटच्या मधोमध आला आहे चेंडू, मात्र शतरक्षक आहे इथे, एकच धाव मिळेल, षटक कंप्लीटचा इशारा येतोय पंचांकडून। पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या धाव बलकावर, ऑफिशियल स्कोर सांगितले 15 धावा शशिकांत मात्र, 15 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये, चांगली सुरुवात कारण की लक्ष जो आहे 26 धावांचं। नक्की पहिल्या षटकात अतिशय चांगला खेल केलाय तो सूरज केने यानं, लागोपाठ 3 चौका ठोकले होते, आपले इरादे स्पष्ट केले होते कमी वेळात आणि कमी एनर्जी वापरून आपण हा सामना जिंकायचा आहे, तशा प्रकारचा खेल देखील त्याने साकारला होता। पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 15 धावा पटकवले होत्या, तर उर्वरित 18 चेंडूमध्ये अजूनही 11 धावांची गरज आहे। मित्रांनो आवाज भिनार व वीर बजरंग कारुली या संघाने देखील तयारीत राहायचं आहे, वीर बजरंग कारुली हा संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, आवाज भिनार या संघाच्या संघनायकांनी किंवा प्रतिनिधींनी उपस्थित आला असाल तर आपण या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे। नवीन गोलंदाज येतोय प्रणय, लो स्कोरिंगचा सामना आपण बघत आहात मित्रांनो, सरपंच उपसरपंच चषक 19-20 या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। कपिल इज अ कॅप्टन, बघायचं आता फॉर्मॅलिटी केस कशा प्रकारे पूर्ण करतायत, 18 चेंडूमध्ये आता 11 धावांची गरज आहे प्रणय। यावेळेस पहिला चेंडू आपण बघितला वाईट चेंडू, पंचांकडून वाईटचा इशारा येतोय कारण बॉम्ब चेंडू रेंजच्या बाहेर होता फलंदाजाच्या, चेंडू पडल्यानंतर उंची घेतली होती आणि थोडासा आउट ऑफ या ठिकाणी बघायला भेलेला होता। जागा दिली होती या ठिकाणी, पंच केला होता ऑफसाइडर चेंडूला आणि सीमेच्या बाहेर होतो 4 धावांसाठी चौकार। Thank you.
प्रदेश। या स्पर्धेसाठी मानसी रवींद्र तात्या पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1001 रुपयाची देणगी देण्यात आली आहे। आपलं आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून, आपलं हार्दिक स्वागत देखील आहे। मॅच कडे जाऊया आपण। षटक क्रमांक दुसरा सुरू आहे प्रणयचा, धावा झाल्या धावफलकावर 20 धावा। या 20 रिव्हर्स शॉटचा अटेम्प्ट केला होता आणि चेंडू जाईल सीमेच्या बाहेर, मिळते इथे 4 धावा गोरसेज संघाला। फक्त संघाला थोडस वेल जो आहे वाचवला जात आहे ऑर्गनाइज कमिटीच, कारण की जर प्रत्येक संघाने जर इथे 100% दिला या स्पर्धेला तर 4-4 षटकाचे सामने दिवसभर आपल्या पाहायला मिळतील। यावेळेस ऑफस्टंप चेंडू आहे, निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते। दुसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे आणि सामना जवळजवळ 90% जिंकला आहे इथे गोरसे संघाने, कारण की अजूनही 2 धावाची आवश्यकता आहे इथे। यावेळेस फुलटा चेंडू आणि चेंडू मात्र सरळ शत्रकाच्या हातामध्ये, इथे बाद होते फलंदाज कपिल केने। इथे विकेट प्राप्त करतोय गोलंदाज प्रणय। मयूर येते नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये, चारोखानी चित करताना इथे गुरसेज संघ काजस्फोट पूर्ण या संघाला, कारण की फक्त 2 धावांची आवश्यकता आहे आणि खेळपट्टीवर सूरज केने खेळण्यासाठी सज्ज असेल। आता मात्र हलक्या त्याने फक्त खेळून काढला आहे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, डीप मधून शतरक्षक येतोय, एक धाव कंप्लीट केली जाते इथे, स्कोर लेवल झाला आहे इथे। फक्त आणि फक्त एक धाव इथे जिंकण्यासाठी पाहिजे गुरसेज संघाला। पाहूया MS धोनीच्या अंदाजामध्ये हा सामना फिनिश करतोय का मयूर। यावेळेस फुलटा चेंडू बॅटच्या मधोमध, मात्र तितकच चांगला प्रयत्न दिते, मात्र सामना जो आहे जिंकला गेला आहे इथे गोरसेज संघाने। खूप खूप अभिनंदन सूरज केने, हरीश केने आणि कपिल केने, खूप सारे शुभेच्छा पुढच्या मॅच साठी। या मॅच मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने पॉवर प्लेचं षटक टाकला होता, एक धाव खर्च केली होती, 2 विकेट घेतल्या होत्या आणि बॅट मधून चौकारांची हॅट्रिक या स्पर्धेच्या माध्यमातून पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती। तर मॅन ऑफ द मॅच सूरज केने, मॅन फ्रॉम गोरसई। आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय सूरज। तर मॅन ऑफ द मॅच साठी सूरज आपण लगेच या, आपल्याला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी उपस्थित मान्यवर कक्षामध्ये मानसी रवींद्र तात्या पाटील यांच्या शुभेच्छा देण्यात येईल, जी स्पॉन्सर केली आहे या स्पर्धेसाठी। प्रसाद बिअर शॉपचे मालक प्रोप्रायटर आहेत उल्हास मारुती पाटील, प्रसाद उल्हास पाटील यांच्याकडून देण्यात आलेली सुंदर अशी ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण देत आहोत सूरज केनियाला, रवींद्र तात्या पाटील यांच्या शुभेच्छा। गुड बॅटिंग गुड बॉलिंग सूरज केने, अतिशय चांगला परफॉर्मन्स सादर केला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। सुंदर अशी ट्रॉफीज सूरज केनेला देताना रवींद्र तात्या पाटील दादांच्या शुभेच्छा, ही ट्रॉफी आपण देत आहोत सूरज केने।